example 10, express the following numbers as a product of primes. product of primes म्हटल्यानंतर फक्त तुम्हाला काय करायचंय, नाही एलसीएम काढायचंय नाही एससीएफ काढायचंय, तुम्हाला फक्त ते एक्सप्रेस करायचे इन द फॉर्म ऑफ प्राइम नंबर्स. आपण जेव्हा फॅक्टर्स काढतो तो प्राइम नंबर पर्यंत त्याला कन्वर्ट करत असतो कोणताही नंबर. सो वी हॅव टू एक्सप्रेस ऑर वी हॅव टू शो द मल्टिप्लिकेशन ओनली. बघा पहिला नंबर किती आहे, 90. हिअर सांगा 90 साठी किती जाईल डिव्हिजन. 2 into 45. ओके नेक्स्ट 3 into 15. सेकंड इज 675. 3 × 2 = 5. हे बघा पहिले आपण 2 नि 5 वरच्या 2 नि जाणारच नाही या ठिकाणी, नंतर चेक करू आपण 3. सपोज 3 × 3 = 6. ओके 2 × 5 = 6. परत 7 येईल, 7 म्हटल्यानंतर परत 3 × 6. इथं रिमाइंडर 1 राहील, 1 × 5 = 15. ओके आता परत 3 × 3 = 21. ओके 3 × 7 = 21. 22 − 21. आता हे असे कॅल्क्युलेशन तुम्हाला ओरली सुद्धा जमायला पाहिजे. 3 × 7 = 21, रिमाइंडर इज 1 आणि हे 15. 75. ओके नेक्स्ट 3 × 3 × 5 = 25. तर हे झालं हे आन्सर. याच्या समोर हे डिव्हिजन होणार नाही कारण की हे सगळे प्राइम नंबर्स आहेत. थर्ड 1089. बघा इथे 9 असल्यामुळे तुम्हाला डिव्हिजिबिलिटी टेस्ट का बरं सांगितलं होतं, तुम्हाला चेक करता यायला पाहिजे हा नंबर 2 नी डिवाइड होईल का. नो नो सर, 3. नो सर, इज ऑड. सपोज 3 ने 3 पहिला नंबर 9 आणि 11 आल्यानंतर तुम्हाला नेहमी कारण ठेवायचं 121 आल्यानंतर 11 × 11. येस 3 × 3 × 11. भरपूर जण 121 आल्यावर कन्फ्युज होतात, तर नेहमी ध्यानात ठेवायचं 121 हा नंबर दिसल्यानंतर त्याचा आन्सर 11 × 11. ओके तर हे झाले तुमचे प्राइम फॅक्टर्स मध्ये आपण याला किंवा प्राइम नंबर मध्ये याला कन्वर्ट केलं. आपल्याला सांगितलं होतं एक्सप्रेस ऍज अ प्रोडक्ट, तर हे त्याचे रिस्पेक्टिव्ह नंबरचे प्रोडक्ट आहे. चालेल नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 11. फाइंड एसटीएफ ऑफ. ऍक्च्युली हे प्रॉब्लेम सोपे सोपे आहे, तुम्हाला तुम्ही तरी दिले असते जर करून टाकले असते. कोणत्या मेथडने करताय सर? फॅक्टर्स
सर आपण दोघांचे फॅक्टर्स काढू मग कॉमन फॅक्टर्स काढू. आता तुम्हाला बुक मध्ये त्यांनी त्या मेथडने दिलंय. आता सपोज मी जर त्या पद्धतीने घेऊ आपण, सपोज फॅक्टर ऑफ 16 इक्वल्स टू सांगा पहिला तर वन राईट. वन टू फोर एट अँड 16. ओके नंतर फॅक्टर्स ऑफ 24 पहिला राहील 1 1 2 3 4 6 8 12 24 ओके फॅक्टर्स 6 नंतर 8 पाहिजे. आता काय करायचं, पहिले एक सेट तयार करून घ्यायचा, याला म्हणतात सेट ऑफ कॉमन फॅक्टर. सेट ऑफ सर 6 नंतर 8 पाहिजे. हा इथे 8 येस सर. हा सेट ऑफ कॉमन फॅक्टर्स ऑफ 16 अँड 24. आता कॉमन काय काय, वन हा वन कॉमन आहे, वन कॉमन आहे. ओके टू टू फोर फोर आणि इथे फोर नंतर एट आणि हा इथला एट नंतर 16 इथे नाही आहे. समोरचा कोणताच नंबर कॉमन नाही आहे दोन मध्ये. तर हे झाले सेट ऑफ कॉमन फॅक्टर्स. या दोन दोघांचे कॉमन फॅक्टर झाले हे. आता यातला आपण आपलं काय काढायचं, एससीएफ. एससीएफ काढताना आपण कोणता नंबर घेत असतो, देअर फोर एससीएफ ऑफ 24. आपण यातला लार्जेस्ट नंबर जो आहे, यातला लार्जेस्ट नंबर 8 हा आपण घेत असतो. सो लार्जेस्ट नंबर इज 8, दॅट विल बी युअर एससीएफ. याला तुम्ही कोणत्याही मेथडनं करू शकता, त्यामध्ये तुम्हाला मेथड सांगितलेली नाही आहे. तुम्ही या मेथडने लॉंग डिव्हिजन मेथडने सुद्धा करू शकता. लॉंग डिव्हिजन मेथडने काय होईल, 24 सरळ बघा 16 कितीचं डिव्हिजन जाईल, पहिलं 32 होईल. 16 म्हणजे 16. ओके रिमाइंडर 24 मायनस 16 8 इथे येईल 16. हा 16 आपण इथे घेत असतो, 8 to the 16 16 answer 0 म्हणजे तुमचा आन्सर आला 8. सो एससीएफ इथे ही झाली सेकंड मेथड. सो एससीएफ ऑफ 16 अँड 24 इक्वल्स टू 8 म्हणजे आन्सर आपलं करेक्ट आहे. सर ते ओरली पण भेटते. हा ओरली पण करता येतं, परंतु आपल्याला आता त्यांनी दिलेलं आहे तसं. बघा 12 एचसीएफ ऑफ 72 192 अँड 324 कोणत्या मेथडनी करताय? डिव्हिजन मेथड. यस ठीक आहे, डिव्हिजन घेऊ आपण. 192 इथे 72 पहिला कितीचा जाईल डिव्हिजन, 2 चा 144 करेक्ट. 72 चा 144 12 मायनस 4 किती येतील, 8 12 मायनस 4 8 इथे राहतील 8 मायनस 4 इथे येतील 72. ऑब्विसली पहिला डिव्हिजन किती जाईल इथे पण, 48 टू जा होतील 96. वन चा डिव्हिजन जाईल 12 मायनस 8 4 4 6 मायनस 4 2 हे 48 परत इथे आले 2 0 therefore
XF is equal to 24. 24. 72 and 92 equals to 24. Other next, third number. SCF of 24 and 324. 324. 2, sir. सांगा किती जर जाईल पहिले थ्री ट्वेंटी फोर विचार करून सांगा रफ वर्क करा सर पहिले वन प्लस येईल का बरं सर टेन आलं शामल सर टेन नाईन सर हा सांगा पटकन सर 32 मधून 24 मायनस करायचे आणि मग जे रिमाइंडर येईल ते आहेत ना पूर्ण मग ती दुसरी मायनस करायची सर 24 मल्टीप्लाय बाय 13 3 1 2 होते 24 सर 24 इनटू 14 336 होते 336 मग त्याच्या आधीचा नंबर चेक केला का तुम्ही सर 3 1 2 होते 13 चा 24 मल्टीप्लाय बाय 13 यस सर 3 1 2 होता है थ्री वन टू ट्वेंटी फोर थर्टीन जा ओके आता हे चेक करता यायला पाहिजे पटकन हे बघा सिंपल आहे 24 इंटू 10 जर केले तुम्ही तर तुम्हाला माहिती आहे शेवटचा जो 24 240 येतील म्हणजे तुमचा नंबर ऑब्व्हियसली त्याच्या समोर राहील सो 11 12 असं तुम्ही चेक करायला पाहिजे होतं सपोज मी डायरेक्ट लिहितो आता किती आलं आपलं 312 ना यस यार 24 जर ऍड केले तर 6 तिथे समोर तर जात नाही इथे येईल 13 4 मायनस 2 2 2 मायनस 1 1 3 मायनस 3 0 इथे आले 24 12 टू जा 2 चा 2 चा प्रॉपर सो युअर आन्सर विल बी 12 SCF ऑफ 24 12 बरोबर आहे आपला आन्सर इकडे सुद्धा या मेथड सुद्धा 12 आलेलं आहे यस सर चालेल एलसीएम ऑफ एक्झाम्पल नंबर 13 एलसीएम ऑफ 6 अँड 9 फॅक्टर मेथडने घेऊ आपण कारण की छोटे नंबर असेल मोठे नंबर असल्यावर फॅक्टर ने थोडं कठीण जाते यू कॅन यूज सो चेक द फॅक्टर्स ऑफ 6 अँड 9 कोणत्या सांगा एलसीएम फॅक्टर्स सर मल्टिपल डिव्हिजन सर मल्टिपल्स नंतर फॅक्टर्स ऑफ 9 1 3 9 1 3 9 आता एलसीएम मध्ये काय करतो सर एलसीएम साठी मल्टिपल्स लागतं ना यस सर एलसीएम साठी मल्टिपल्स सर लोएस्ट
कॉमन मल्टीपल. अरे मी एचसीएफ ठीक आहे. इथे आपण हे मल्टीपल्स ऑफ सिक्स किती सिक्स 36, 42 ओके. आता तुम्ही 90 सुद्धा घेऊन घ्या. किती येतील? 9, 9, 9, 8, 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 8
एलिमेंट ऑफ दिस सेट डायरेक्टली जरी तुम्ही क्रॉस चेक केलं तर चालतं किंवा तुम्ही जर त्यातलं कॉमन जरी काढत बसले म्हणजे कॉमन म्हणजे जसं इथे सिक्स आहे का इथे नाही आहे ट्वेल्व नाही पहिला येईल एटीन एटीन देन थर्टी सिक्स ठीक आहे समोर सुद्धा निघतील परत एवढं दूर जायचं काम नाही आपल्याला समजा मी तरी ठीक आहे लिहून घेतो कॉमन मल्टिपल्स equals to 18 comma 36 okay so here LCM ya kya karta to apan smallest element of this set equals to agala 18 18 kiwa tumhi directly lihu shakta lcm of 6 and 9 equals to 18 this will be your answer ata next problem tumhala specifically mention karun dilela hai find LCM of 6 and 9 by division method tal sanga patkan ada 6 and 9 pehle 2 cha ghaycha na 2 yes sir 2 3 9 as it is 3 9 as it is. Is n to 9. 1. 3 was 3. 3. 1. 1. 1. So, LCM of 6 and 9 equals to 18. If these are 9, 2, 3, 18. Okay. Those problems, method डिविजन मेथड नी बघा नेक्स्ट 15 फाइंड एलसीएम ऑफ 6 एंड 9 आता इथे प्राइम फॅक्टर आहे तोच प्रॉब्लेम आहे फक्त मेथड बदललेला आहे बाय प्राइम factorization method sanga pahile kay karava lagel 6 cha ki kutte kutte yetat 6 equals to 2 into 3 2 into 3 and 9 sathi 3 into 3 into 3 mhanje ithe kay zala 2 raised to 1 3 raised to 1 ithe zala 3 raised to 2 So LCM equals 2. यामध्ये 2 आहे इकडे 2 नाहीये म्हणजे इथे 2 रेस टू 1 आता इथे 3 रेस टू 1 इथे 3 रेस टू 2 आहे हायेस्ट नंबर घेत असतो आपण 3 रेस टू 2 सो 2 इंटू 3 इंटू 3 सो अगेन युअर आन्सर विल बी 18 ठीक आहे आता नेक्स्ट मेथड किंवा नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे त्यासाठी आपलं आपण डिस्कस करायचं राहिलं वाटते मग
हे बघा प्लीज कॉन्सन्ट्रेट, एक नवीन कन्सेप्ट राहिला होता आपला डिस्कस करायचा त्या चॅप्टर मधला थिअरी मध्ये, पेज नंबर 71 वरती आहे तो, रिलेशन बिटवीन HCF and LCM. हे बघा आता रिलेशन फाइंड आउट करायचं आपल्याला, HCF आणि LCM मधलं रिलेशन शोधायचं आहे. तर यासाठी एक फॉर्म्युला दिलेला आहे तुम्हाला, HCF मल्टीप्लाइड बाय LCM. जर का तुम्ही HCF आणि LCM चा प्रोडक्ट घेतला तर तुम्हाला काय भेटेल, प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स, प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स हा एक फॉर्म्युला आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा HCF फाइंड आउट करा दिलेल्या नंबरचा, HCF आणि त्यांचं जर का तुम्ही रिलेशन फाइंड आउट करायचा प्रयत्न केला, समजा दोन नंबरचा HCF आला तुमचा, जो काही HCF येईल तो इथे लिहायचा, LCM जो असेल तो इथे लिहायचा. दोघांचा जर का तुम्ही प्रोडक्ट घेतला HCF मल्टीप्लाइड बाय LCM तर तुम्हाला काय दोन नंबरचा मल्टिप्लिकेशन भेटेल, प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स. तर हे आपल्याला एका प्रॉब्लेम वरून प्रूव्ह करायचं आहे. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम तुमचा तसं आहे, प्रॉब्लेम नंबर 16. सगळ्यांनी प्रॉब्लेम बघा, प्रूव दॅट नंबर 24 अँड 40. तुम्हाला नंबर दिलेले 24 अँड 30, हे दोन नंबर या ठिकाणी दिलेले आहे. आता करायचं काय, वी हॅव टू प्रूव दॅट HCF मल्टीप्लाइड बाय LCM इक्वल्स टू प्रोडक्ट ऑफ 24 अँड 30. म्हणजे या दोघांचा जो काही प्रोडक्ट येईल 24 आणि 30 चा, तो यांच्याच HCF आणि LCM चा इक्वल राहील, हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं, पहिले वी हॅव टू फाइंड आउट HCF अँड LCM. तर मला तुम्ही पहिले आपण फॅक्टर्स काढून घेऊ. सपोज मी 24 घेऊ, पहिले सांगा 2 into 12 2 into 3 into 4 2 into 3 into 2 into 2. तुम्हाला याला असं लिहू शकता, पहिले 2 लिहून घ्यायचे, 2 into 2 into 2 into 3. आता इथे तुम्ही असं लिहू शकता, आपल्याला समोर काम पडेल 1 2 3, 2 raised to 3 into 3. ओके, आता नेक्स्ट LCM, सॉरी नेक्स्ट नंबर आहे 30 तर येईल 2 into, इकडे बघ स्क्रीन दिसते सगळ्यांना, 2 into 3 into 5. So here 2 raised to 1 3 raised to 1 and 5 raised to 1. आता मला सांगा HCF फाइंड आउट करताना आपण काय घ्यायला पाहिजे सर, हायेस्ट नंबर, हायेस्ट करताना आपण काय करतो, इथे 2 आहे इथे सुद्धा 2 आहे म्हणजे हा आला, नंतर सांगा पटकन सर 3 3 आहे का, इथे 3 आहे इथे 3 इथे आहे, टू इंटू इथे 2 आला, अंडरलाईन करू आपण 2 2, हियर इज 3 3. आता किती येतील, 2 into 3 3 into 3 3, नंतर 2 into 2 चुकत आहे आपलं,
चेक करा सांगा. सर नंबर आर 24 एंड 40. यू हैव टू फाइंड. यस सर. इसको मतलब इतने तो कुल आपलोग 24 एंड 40. यस. तेरे कार्डी इतने विकला इसको दे. ठीक है ये तो काम आप करेंगे तो मतलब 24 जो नेक्स्ट टाउन 40 यू ध्यान दे चला बाकी के पर 2 into 20 2 into 20 2 into 10 2 into 2 into 2 into 5 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
3 is a 2 raised to 3. Okay. Dale. So 2 into 2 into 8 2 equals to 8. Just want to let me answer this. Next, after LCM. LCM of 24 and 30. Sorry. Background sound detroit. आता बघा 24 आता याला एलसीएम काढताना आपण काय करतो हायेस्ट फॅक्टर घेत असतो हायेस्ट म्हणजे काय किती येईल 2 रेस टू 3 म्हणजे लिहायचं आहे 2 रेस टू 3 घेतला नंतर 3 रेस टू 1 अँड 3 रेस टू 1 ही घेतला आणि 5 रेस टू 1 3 रेस टू 1 इंटू 5 रेस टू 1 So 2 into 2 into 2 into 3 into 5. Okay. Kiti ail ma pa LCM. 2 to the 4, 4 to the 8, 8 3 the. Asa liya 2 to the 4, 4 to the 8. 5 3 the 15. 15 8 the 120. Okay. Ata apila apila to formula hai. HCF multiplied by LCF equals to product of two numbers. अगर HCF की दिया ला अपना 8, LCF वाला 120. अगर एक नंबर गया था product of two numbers मतलब 24 into 40. अदा बगा. 12 8 का 96. Okay. So you are yeah, left side like 9, 6 has 0 as it is. Mata 24 4 the 96 so that 96. And you have 0 as it is. Manje tumcha answer yes, guy 960. Manje ha jo rule hai. HCF multiplied by LCF equals to product of two numbers. Ha ya thikani prove zala. इथं लिहू शकतो तुम्ही प्रूव आन्सर इज प्रूव तुम्हाला कधी कधी काय करतात प्लीज कॉन्सन्ट्रेट या ठिकाणी कोणतीही एक गोष्ट अननोन असेल समजा तुम्हाला जर मी एससीएफ इंटू एससीएफ किंवा एलसीएफ दिलेला असेल या तीन गोष्टींपैकी 1, 2, 3 यातली एक तुम्हाला फाइंड आउट करायची सांगतात म्हणजे तो असेल तुमचा एक्स जो अननोन असतो त्याला आपण काय म्हणतो एक्स आता सपोज मी तुम्हाला जर असं दिलं सपोज तुम्हाला मी प्रोडक्ट ऑफ टू नंबर म्हणजे प्रॉब्लेम मध्ये असं दिलंय प्रोडक्ट ऑफ टू नंबर इक्वल्स टू 960 म्हणजे प्रॉब्लेम तुम्ही स्टेटमेंट जर बदललं तर तो प्रोडक्ट ऑफ टू नंबर इज 960 सो फाइंड आउट अँड एससीएफ इज किंवा एससीएफ इज 8 फाइंड LCM. That is LCM will be, we have to find out. So, LCM is given
HCF equals to 8 and product equals to 960. हा प्रॉब्लेम इथे संपलेला आहे. तुम्हाला फक्त एक ऍडिशनल सांगतोय. असं विचारतात कधी कधी, म्हणजे आता तुम्हाला इथे काय विचारलाय, एलसीएम किती असेल. एचसीएफ लिहिला 8, तुम्ही इथे लिहा असं एचसीएफ मल्टीप्लाइड बाय एलसीएम इक्वल्स टू 960. हा प्रोडक्ट पण दिलेला तुम्हाला दोन नंबरचा 960. राईट डाऊन 8 इंटू जो अनोन त्याला आपण एक्स लिहायचा असतो इंटू 960. सो एक्स इक्वल्स टू 960 अपॉन 8. हा जेव्हा इकडे शिफ्ट होत असतो तो इथे मल्टीप्लाय इथे डिव्हिजन मध्ये येतो 8. आता तुम्हाला डिव्हिजन येतं सगळ्यांना. सो एक्स इक्वल्स टू काय येईल तुमचं एलसीएम 120. हा इथे येईल, इथे जर का 8 वर नाही इथे येईल 120. सो एलसीएम इक्वल्स टू 120 असं तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. म्हणजे यातला कोणताही एक फॅक्ट तुम्हाला एक अननोन ठेवतील आणि दुसरा जो असेल तो फाइंड आउट करायचा असतो. असं येऊ शकतं, समजा इथे जर तेव्हा तुम्हाला हा नंबर दिला एलसीएम, एलसीएम च्या ठिकाणी इथे एक्स लिहायचा, इथे डिव्हिजन मध्ये किती येईल, डिव्हिजन मध्ये येईल 12 8 96, म्हणजे एचसीएफ सुद्धा 8 येईल. तर या पद्धतीचे सुद्धा प्रॉब्लेम कधी कधी विचारतात. चालेल, नेक्स्ट समोरचाच प्रॉब्लेम बघा. तसं प्रॉब्लेम नंबर 17 काय काय दिलेलं बघा. प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स, प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इक्वल्स टू 336. देन एचसीएफ इक्वल्स टू 4. सो वी हॅव टू फाइंड आउट एलसीएफ. बघा तो तसाच प्रॉब्लेम आला समोर आलेला. सो राईट डाऊन फॉर्म्युला. वी नो दॅट असं लिहायचं किंवा ऍज पर द गिव्हन फॉर्म्युला एचसीएफ मल्टीप्लाइड बाय एलसीएम इक्वल्स टू 3 प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स. सो हियर एचसीएफ इज 4, एलसीएफ ला आपण एच जो अननोन आहे अँड प्रोडक्ट इज 336. ओके, so shift this 4 to right hand side. So x equals to 336 divided by 4. आता तुम्हाला ओरली डिव्हिजन येत असेल तर ओरली करा किंवा तुमच्या मेथडने सॉल्व्ह करा. 4 8 32 33 minus 32 1, मग इथे होतील 16. 4 4 16, so x will be 84. म्हणजे या ठिकाणी तुमचं एलसीएम असेल 84. हे तुमचं आन्सर आहे. चालेल बघा नेक्स्ट 18 नंबर. Determine HCF of 14 and 20. कोणत्या मेथड नी करताय? सर फॅक्टर. चालेल, छोटे नंबर असेल तर फॅक्टरने पटकन होतं. फॅक्टर्स ऑफ 14 कोणते कोणते? 1 2 7 14. नंतर फॅक्टर्स ऑफ 20, 1 2 4 5 10. आता आपले कॉमन काढा. 1 1 1 2 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
highest factor. Highest common factor. So your HCF will be 2. 2. HCF equals to 2. 2.